पाटस येथे 5 महिन्यांपूर्वी बस डेपोच्या मागणीसाठी ग्रामविकास फाउंडेशनने उपोषण केलं होतं. स्थानिक आमदारांनी या डेपोसाठी आश्वासन दिलं होतं. या गोष्टीला 5 महिने उलटून देखील बस डेपोचा प्रश्न अद्याप रेंगाळत पडला आहे. यासाठी पाटस ग्रामस्थांनी पाटस बंदची हाक दिली आहे. दौंड तालुक्यातील पाटसगाव येथील पाटस डेपो लवकरात लवकर व्हावा यासाठी पाटसगाव बंद ठेवण्याची हाक देण्यात आली होती. याआधी दौंडच्या आमदारांनी उपोषणाच्या वेळी पाटसच्या ग्रामस्थांना आश्वासन दिले होते. मात्र आश्वासनानंतरही डेपोचा प्रश्न मार्गी लागत नाही यासाठी गाव बंद ठेवून डेपोच्या प्रश्नाला पुन्हा उजाळा देण्यात आला. बस डेपोचे मॅनेजर आणि SD भोकरे यांनी पाटस गावात येऊन ग्रामस्थांशी बस डेपोच्या प्रश्नावर चर्चा केली. पण यानंतरही हा प्रश्न असाच रेंगाळत राहिला तर पाटस ग्रामस्थांनी रास्ता रोको करण्याचा इशारा दिला आहे. या गावच्या ग्रामस्थांच्या मागण्या काय आहेत येथील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुशांत जगताप यांनी. आज पाटस बंद ठेवलेला आहे तर काय सांगाल याबाबत? पाटस बंदचा निर्णय आम्ही या 2-3 दिवसामध्ये घेतला कारण आम्ही 3 वर्ष झालं. ऍक्च्युली हा प्रश्न 1992 पासूनचा आहे की बस स्थानकासाठी बस डेपोसाठी इथं जागा आरक्षित आहे 3 एकर. पण इथं या 3 एकर जागेवर डेपो उभारला गेला नाही, त्यासाठी भरपूर आंदोलने झाली आणि या 3 वर्षापासून आम्ही अगदी विभागीय आयुक्त असतील, इथले लोकप्रतिनिधी असतील, आमदार असतील, खासदार यांच्या मार्फतही पाठपुरावा करून हा प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतोय. गेले 6 महिन्यापूर्वी आम्ही यावर शेवटचा पर्याय म्हणून उपोषणही केलं होतं आणि 2 दिवसाच्या उपोषणानंतर उपोषण सोडताना आमदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की लवकरात लवकर अगदी 1 महिन्याच्या अगोदरच आम्ही इथं प्राथमिक स्वरूपामध्ये शेड उभारून हा प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकतो. मात्र 6 महिने झाल्यानंतरही हा प्रश्न अनुत्तरित राहिलेला आहे. मग आता आमच्यापुढे दुसरा एक पर्याय एकच होता की SD महामंडळाच्या मार्फत हा प्रश्न सोडवण्यासाठी आज आम्ही हे पाटस पूर्ण बंद केलं आणि या प्रश्नाची दखल घेऊन आज इथे विभागीय आयुक्त SD स्वतः इथे हजर राहिले आणि त्यांनी आश्वासन दिलं आहे आम्हाला की 2 ते 3 दिवसामध्ये या प्रश्नावरती इथे एक प्राथमिक स्वरूपामध्ये शेड उभारून देतो आणि या प्रश्नाला नक्कीच एक चांगली गती मिळून देण्याचा प्रयत्न करतो. नक्कीच जर हा पाटस डेपोचा जर प्रश्न लवकरात लवकर जर मार्गी नाही लागला तर यापुढची तुमची काय धोरणं असेल? पाटसच्या दृष्टीने अतिशय ज्वलंत असलेला पाटस डेपोचा प्रश्न हा प्रत्येक पाटसकराचा जिव्हाळ्याचा विषय झाला आहे आणि 5 महिन्यापूर्वी पाटस ग्रामविकास फाउंडेशनने उपोषण केलं. जवळपास 40 तास हे उपोषण चाललं, मार्ग निघाला नाही आणि 5 महिने उलटूनही आज गावकऱ्यांनी ग्रामस्थांनी बंदची हाक दिली आणि 100% कडकडीत बंद पाळला गेला. आणि यानंतरही जर हा प्रश्न अनुत्तरितच राहिला तर पाटस ग्रामस्थ आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ रस्त्यावर येऊन SD महामंडळाची प्रत्येक एस टी बस थांबवणार आहे आणि रास्ता रोको करणार आहे आणि यानंतरचे निर्णय संपूर्ण ग्रामस्थ योग्य रीतीने घेतील असा माझा ठाम विश्वास आहे. नक्कीच जर पाटस डेपोचा प्रश्न जर मार्गी लागला नाही तर येथील ग्रामस्थ रस्त्यावर उतरणार असल्याचं यांच्याकडून सांगण्यात येत आहे.